करवीर तालुक्यातील मोरेवाडी सरपंचांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा करून घेतली मात्र गेले वर्षभर ही रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे जमा केलेली नाही त्यामुळे सरपंच शिला राजेंद्र परीट यांनी राजीनामा द्यावा आणि जिल्हा प्रशासनानं या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य आशिष पाटील यांच्यासह अन्य सदस्य आणि ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेद्वारे केली आहे करवीर तालुक्यातील मोरेवाडी ग्रामपंचायतीकडे सुमारे पंचवीस कर्मचारी काम करतात यावर्षीच्या जानेवारी महिन्यापासून ते डिसेंबरपर्यंत या, या कर्मचाऱ्यांच्या पगारातून भविष्य निर्वाह निधीची रक्कम ग्रामपंचायतीनं कपात करून घेतली आहे मात्र सरपंचांनी ही रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे जमा केलेली नाही पंचवीस कर्मचाऱ्यांची एक लाख सात हजार नऊशे दहा रुपये इतकी वर्षभराची रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे जमा केली नसल्यानं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची भावना आहे या प्रकरणी सरपंच शीला राजेंद्र परीट यांनी राजीनामा द्यावा आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी मोरेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य आशिष पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली यावेळी संभाजी मोरे नियाज नदाफ या ग्रामपंचायत सदस्यांसह भारतीय जनता युवा मोर्चाचे करवीर तालुकाध्यक्ष विशाल पाटील अण्णा मोरे पृथ्वीराज जाधव हो, विकी मोरे उपस्थित होते